बाळूमामांचे श्री संत देव अवतारी बाळूमामांचे नातू यांची साक्षात आज आपण भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण बाळूमामांचे अनुभव साक्षात्कार जाणून घेणार आहोत. नमस्कार महाराज, तुमचा परिचय आपल्या सर्व बाळूमामांच्या भक्तांना करून द्या. पूर्ण नाव, गाव आणि तुमचं बाळूमामांचं असेल नातं आम्हाला जरा सांगा. आता बाळूमामांचं जन्मगाव अक्कोळ. हा, तुमचं नाव सांगा. गुंडा अण्णाप्पा अरभावे. गुंडा अण्णाप्पा अरभावे. बाळूमामांचं तुमचं नातं? नातं आमचा चुलत आजो. हा, आमच्या वडिलांचा तात्या म्हणजे वडिलांचा तात्या. आणि बाळू, भैरू आणि भीमा तिघ भाऊ. हा, तिघ भाऊ. मग बाळू मला बोलवलं. हा, बाळू मला बोलवलं. एक भैरूला बी मुलं नाही. हा, भीमाला एक मुलगा होता दादू म्हणून. हा, दादूला एक मुलगा होता राम म्हणून. त्याला दोन बायका, मुलं नाही. पूर्ण टीव्ही वारला, दादू बी वारला. आणि आता मंदिर जे आहे ते मामांच्या जागेत. मामांच्या जागेत मंदिर आहे. अच्छा, बाळूमामांचं अस्तित्व इथं किती वर्ष होतं अक्कोळमध्ये? इथं त्यांनी लग्न झाल्यानंतर बाहेर गेले आणि तोपर्यंत इथंच होतो. म्हणजे लहानपण इथं, लहानपण सगळे सगळे इथं. आणि लग्न वगैरे इथं? लग्न वगैरे इथं. सगळं इथं झालं. सगळे इथं झालं. आणि त्यावेळेला काय झालं, आमच्या म्हणजे नाबाळ्याच्या घरात कोणाची बकरी नव्हती. हा, बाळूमामाच्या बहिणीला इथं दिलते खिल्याच्या घरात. हा, खिल्याच्या घरात दिली बहिणीची मुलगी. खिल्याच्या घरात बहिणीला दिलं, बहिणीची मुलगी मामाने करून घेतली. आणि लग्नातच सासरं वाजलं मामा. त्यांची बकरी होती आणि बहिणीची मुलं लहान होती. म्हणून काय केलं, बहिणीचा नवरा वारला म्हणून मामा बहिणीची बकरी सांभाळायला म्हणून बकऱ्यात गेला. आणि नंतर बहिणीची मुलं मोठी झाल्यानंतर त्याने त्यातली थोडी बकरी देऊन आपण थोडी घेऊन बाहेर पडले आणि बकरी केलं. अच्छा, नाहीतर आमच्या बुडक्यात कुणाची बकरी. अच्छा, असं झालं. आणि बाबळू मामा या घरात म्हणजे सारखं मग येणं जाणं असतं. हा, येणं जाणं होतं. आता ते जुनं घर आहे त्या घरात. यायच किंवा जुनं घर आहे. बरं, तिथं येत होतं, जेवत होतं. आणि आता हे गंगाळ, हे मामा. मामा, आता आपण तुम्हाला आपण जी गोष्ट सांगणार आहे, दाखवणार आहे, साक्षात्कार म्हणजे बाळू मामांनी तर ह्या ताटाला हात लावलेला आणि ह्या ताटामध्ये जेवण केलेलं. याच ताटामध्ये बाळूमामा जेवत होते आणि याच ठिकाणावर जेवत होते. याचबरोबर हा पवित्र कॉईनचं काय महत्त्व आहे? आमच्या आईला काकणगा जाऊन देतं, चांदी जाऊन काय बाळूमामाने दिलेलं. हा, बाळूमामाने दिलता. या गोष्टी आपल्याला आपल्या भक्तांना बघायला मिळाल्यात म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच आहे. या ताटामध्ये बाळूमामा जेवलेला आणि हा एक कॉईन दिलेला, चांदीचा कॉईन दिलेला. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला आपल्या भक्तांना पाहायला मिळतात म्हणजे आपण धन्यच आहे. याचबरोबर बाळूमामांचे नातूच साक्षात आपल्याला मुलाखत देत आहेत, त्यामुळे अक्कोळच्या पवित्र भूमीमध्ये येऊन आपण धन्य झालेलो आहोत. अजून काय बाळूमामांची मामाने दिलेली काटे काय देवळात काटे आहे काय, त्याचं पण आपण दर्शन घेऊया. मग काय झालं, अपाचीवडला गेलो होतो म्हणजे नाजूर आमच्या वडिलांचा अपाचीवडी. हा, आणि अपाचीवडी यात्याला बाबा गेलो होतो. अच्छा. आणि त्यावेळेला एवढी काटे सांभाळून ठेवून आणि एवढी काढला पवडल्यांचा नाव आणि काटे एवढी सांभाळून ठेवून मामाने आमच्या वडिलांची दिलतं आता ते देवळात. आणि काय सांगता येईल बाळूमामाबद्दल, एक म्हणजे आठवणीतले काही क्षण तुम्ही तुमच्या वडिलांनी किंवा कोण सांगितलेलं असेल जे आपल्या सर्व भक्तांना म्हणजे नवीन असेल बाबा, जे माहीतच नाही मालिकेत बघून किंवा आमची जी आई सांगत होती. आता कसं बाळूमाम म्हणतो असं, गंगाराम महाराज म्हणून उतार आधार बरं. आता बाळूमाम बाळूमा कसं म्हणतात तसं, त्यावेळेला महाराज म्हणून लोक कित्येक हजारांनी शिष्य होत होते आणि त्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवला. हा, आणि बाळूमामाचं त्यावेळा वय 28-29 वय असत. आणि कापशीजवळ बकरी होती मामांची आणि त्यावेळा गंगाराम महाराज येऊन मामाने निरोप दिला. बाळू आणि असं असं मी जेवणाचं कार्यक्रम ठेवलं आणि तू ये म्हणजे मामा येतो म्हणाला. नाही येतो आणास तर मी त्या येऊन परत बोलायला येईन म्हणून. नाही, तुम्ही एवढं मोठं महाराज आहे सांगायला आलं आणि येत नाही असं काय मी नक्की येणार. मग चांगला भले एक एक बरोबर मंडप घातलं तर मामा काय साधत होतो, साधा शेत पटका पायता काठी घुंग मी शिष शाळपे होते. मंडप घातलेला होता, पुढे शिष बसला होता हजाराने शिष. गंगाराम महाराज टीव्ही होते, जेवणाच्या पंक्ती चालू होत्या. मामा गेलं, पंग चालू होती म्हणून घोंगडं काढून खाली ठेवलं, गालीवर कोपऱ्याला बसलं. पंग तुटल्यानंतर मामा जेवायला गेलं. ते जेवढा घोंगडे ठेवून बसलं तर तेवढा ते शिष होतं ते काय मामाकडे हात करून म्हणाले, गाडवाचं पहिले इकडे कर मामाचं भेटलं शिष लोक. म्हणूनच म्हटला बसला आणि पंग तुटल्यानंतर जेवायला गेलो. मामा जेव्हा बसलं, जीवन उठायच्या अगोदर गंगाराम महाराज येऊन बाहेर राहिलं. जेवढा हात धुत होतो बाळूमामा तेवढा गंगाराम महाराज असं वंजळून खाली
पाणीपुरी होती, त्यावेळेला ते शिष्याने बघितलं आमचं गुरु बळमामाचं मुसोर पाणी प्यायला आणि आम्हाला याने नेहनाने आम्ही गाढवाचं पिल्लं म्हटलं, त्यावेळेला त्यांनी बळमामाचं पाहिलं. त्या आठवणीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्या आपल्या मालिकेत बघायला मिळत नाही, पण या गोष्टी सत्यातल्या आहेत. तवापासून बळमामाचं महात्म्य जाणलेली लोक आहेत. मग आज आपण श्री संत देव अवतारी बळमामा यांचे नातू अर्भावी महाराज यांचे आपण साक्षात भेट घेतलेली आणि त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेला आहे बळमामांचा अनुभव. याचबरोबर बळमामा ज्या ताटात जेवत होते ते ताट सुद्धा आपल्यास पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आज आपण या अकोलच्या पवित्र भूमीत येऊन धन्य झालेलो आहे. त्याचबरोबर बळमामांचे नातू आहेत अर्भावी महाराज यांची भेट घेऊन सुद्धा आपण आपले सर्व भक्त बळमामांचे धन्य झालो आहोत. धन्यवाद महाराज. असेच आमच्या बळमामांचे भक्त आहेत, त्या भक्तांवर तुमचा आशीर्वाद राहो, बळमामांचा आशीर्वाद राहो. बळमामाच्या नावानं चांगलं.